हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी, याच्यामध्ये आज फोकस होते कंबाईन पूर्वचा एक्झामवरच. त्याचा आजचा दुसरा भाग असणार आहे. या अगोदर पहिला भाग कव्हर केला होता. या दुसऱ्या भागामध्ये पण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवात करताना आपण महत्त्वाच्या समित्यापासून करणार आहोत की एक 3-4 समित्या अशा होत्या की जास्त चर्चेत होत्या. फॉर एक्झाम्पल, त्यातलं म्हणजे दिल्लीमध्ये जे हवेचं प्रदूषण झालं त्याच्या संदर्भात एक समिती नेमली होती, ती कोणती? अशा अनुषंगानं पॉईंट कव्हर करणार आहोत. आणि काही महत्त्वाच्या न्यूज, काही पुरस्कार हेही या लेसनमध्ये कव्हर केले जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लेसन आवडलं तर नक्की लाईक करा, कारण जेवढे लाईक येतील तेवढा जास्त रिस्पॉन्स हवा मला, तर जास्तीत जास्त लेक्चर अपलोड करायला मजा येईल. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपल्या लेसनचा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या 4 समित्या. या 4 समित्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे भुरेलाल समिती. भुरेलाल समिती का नेमली, शेवटून काय घेतोय, कारण ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून भुरेलाल समिती का महत्त्वाची आहे, कारण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील ज्या हवा प्रदूषणाच्या समस्या हाताळणं याच्या संदर्भात नेमलेली ही सगळ्यात महत्त्वाची समिती आहे भुरेलाल. त्याच्यानंतर दुसरी एक मोहीम जास्त गाजली ती म्हणजे मी टू चळवळ. तर या मी टू चळवळीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली होती, त्या समितीचं नाव आहे JS वर्मा समिती. मी टू चळवळ याचा आढावा घेण्यासाठी नेमलेली सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे JS वर्मा समिती. त्याच्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे अमिताभ रॉय समिती. अमिताभ रॉय समिती ही देशभरामधले जे तुरुंग सुधारणा आहे याच्या संदर्भात सल्ला देण्यासाठी नेमली होती. आणि चौथी महत्त्वाची आहे ती म्हणजे विमल जालन समिती, की जी मुख्य आर्थिक सल्लागार याची निवड करण्यासाठी नेमली होती. म्हणजे तुम्हाला यातल्या शेवटच्या तीन ज्या समिती आहेत त्या खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षेला प्रोबॅबिलिटी याच्यावर विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. तर भुरेलाल समिती, राष्ट्रीय राजधानी दिल्ली हवा प्रदूषण, JS वर्मा मी टू चळवळ, अमिताभ रॉय देशभरातल्या तुरुंगाबाबतचा सल्ला, सुधारणाबाबत सल्ला. तर या महत्त्वाच्या पहिल्या 4 समित्या कव्हर केल्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा व्यक्तिविशेषमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे स्नेहलता श्रीवास्तव. स्नेहलता श्रीवास्तव ह्या सुद्धा खूप चर्चेत होत्या. या लोकसभेच्या महासचिव आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या महासचिव होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. लोकसभेच्या महासचिव होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं केडर हे 1982 मध्य प्रदेशचं IAS केडर, IAS आहेत त्या, मध्य प्रदेशचं केडर मिळालं होतं त्यांना. मग ह्या ज्या लोकसभा महासचिव आहेत तर या पदाला कॅबिनेट सचिवाचा दर्जा असतो. तर त्यांचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे चर्चेत होत्या. 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्या पदावर असतील. त्या पदावर कधीपर्यंत असतील, तर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्या पदावर असतील. ही सुद्धा न्यूज महत्वाची होती. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची न्यूज आहे, तो म्हणजे राजाराम मोहन रॉय पुरस्कार. आता बऱ्याच वेळ अंडर रेटेड असलेला हा पुरस्कार आहे. तर यावेळेस यावर्षीचा जो राजाराम मोहन रॉय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालाय, तर ज्येष्ठ पत्रकार नरसिंहन राम यांना यावर्षीचा राजाराम मोहन रॉय पुरस्कार जाहीर झालाय. हे द हिंदू हे जे वृत्तपत्र आहे ना त्याचे ते अध्यक्ष आहेत. हा पुरस्काराचं वितरण कधी झालं, तर 16 नोव्हेंबरला काय असतो तर राष्ट्रीय प्रेस दिन, या दिवशी याचं वितरण करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ह्यातला हाही पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवा, 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. हा पॉईंट महत्वाचा. त्याच्यानंतर या राजाराम मोहन रॉय या पुरस्काराबाबत जी दिली जाते, तर ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या थ्रू दिला जाणारा पुरस्कार. तर 4 जुलै 1966 रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. तर हा एक महत्वाचा पुरस्कार आहे, जरूर लक्षात ठेवा. 16 नोव्हेंबर हे दिनांक पण खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सिम्बेक्स 18 काय आहे, तर हा एक सागरी सराव आहे 2 देशांदरम्यानचा. कोणते 2 देश आहेत? भारत आणि सिंगापूर. यावर्षीचा हा सराव कितव्या क्रमांकाचा होता, तर हा 25व्या क्रमांकाचा होता. यावर्षीचा आयोजक भारत होता. भारतामध्ये हा कुठं पार पडला, तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या खाडी या सागरी प्रदेशामध्ये, म्हणजे पोर्ट ब्लेअरमध्ये येतं ते ठिकाण, त्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. याचा कालावधी होता तो 10 ते 21 नोव्हेंबर 2018. सिम्बेक्स याचा फुलफॉर्म काय आहे, तर सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायलॅटरल एक्सरसाइज. सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायलॅटरल एक्सरसाइज असा हा सिम्बेक्सचा काय आहे फुलफॉर्म आहे.
त्याच्यानंतर सिनेटचं वर्ष पहिलं होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंध्र प्रदेश यासाठी एक वेगळं उच्च न्यायालय. पर आता हे महत्वाची न्यूज आहे. का महत्वाची आहे? तर हे जे वेगळं उच्च न्यायालय कार्यरत झाले, तर ते कधीपासून कार्यरत झालेलं आहे? तर 1 जानेवारी 2019 पासून. 1 जानेवारी 2019 पासून आंध्र प्रदेशसाठी वेगळं उच्च न्यायालय कार्यरत झाले. देशातलं ते कितवी उच्च न्यायालय ठरले? तर 25वं उच्च न्यायालय ठरलेलं आहे. मुख्यालय कुठं आहे? तर अमरावती, हां, आंध्र प्रदेशची राजधानी. नवीन शहर वसवलेलं आहे अमरावती. त्याच्यानंतर यापूर्वी जे काय होतं, तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसाठी एक संयुक्त उच्च न्यायालय होतं. मग आंध्र प्रदेश याच्यासाठी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झालं 2 जून 2014. हे एक असू द्या, माहीत, हे एक महत्वाचं होतं, मग ते कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे समुद्र शक्ती युद्ध सराव. समुद्र शक्ती युद्ध सराव हा कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे? पहिल्यांदा लक्षात घ्या की समुद्र शक्ती युद्ध सराव आहे ना, तर हा एक नौदल सराव आहे. हा भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यानचा सराव. यावर्षीचा आयोजक देश होता तो इंडोनेशिया होता, भारत नव्हता, इंडोनेशिया होता, सुराबिया. कालावधी होता तो 12 ते 18 नोव्हेंबर 2018. परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे? तर ही त्याची पहिली आवृत्ती होती, म्हणजे अशा प्रकारचा पहिला सराव, आणि भारताद्वारे सहभाग घेतला होता INS रानानं. तर परीक्षेसाठी हे महत्वाची न्यूज आहे, समुद्र शक्ती युद्ध सराव. बऱ्याच वेळा पोरं काय आपण अभ्यास करताना कसं करतो, तर ह्या कोणत्या दोन देशादरम्यानचा एवढाच करतो, परंतु त्याचा कुठं आयोजित करण्यात आला होता ह्याही गोष्टी जरा ध्यानात घ्या. कालावधी लक्षात घ्या, आवृत्ती लक्षात घ्या, भारताद्वारे त्याच्यामध्ये सहभागी काय झालं होतं, याही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे समुद्र शक्ती युद्ध सरावामध्ये भारताद्वारे सहभागी झालेलं महत्वाचं होतं, ते म्हणजे INS राना. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे धम्मचक्का. धम्मचक्का हे काय आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचं राज्य चिन्ह म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारनं म्हणजे विभाजित झालता तेलंगणापासून, त्यानंतर हे 5 वर्षांनी धम्मचक्क किंवा त्याला दुसरं नाव आहे द व्हील ऑफ लॉ, हे महत्वाचं राज्य चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे. धम्मचक्क किंवा त्याला दुसरं नाव काय? द व्हील ऑफ लॉ, हा एक महत्वाचा आहे. हे बोधचिन्ह कोणत्या संस्थेनं किंवा कोणत्या संघटनेनं तयार केलेलं आहे? तर अमरावती स्कूल ऑफ आर्ट या संस्थेनं हे बोधचिन्ह तयार केलेलं आहे. तर हे एक लक्षात असू द्या. महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये 1 जानेवारी 2019 पासून वेगळं उच्च न्यायालय झालं, आणि धम्मचक्का हे त्यांचं नवीन राज्याचं राज्य चिन्ह त्यांनी घोषित केलेलं आहे. ही एक महत्वाची न्यूज आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय आहे? तर हे धम्मचक्काचं दुसरं नाव आहे, द व्हील ऑफ लॉ, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे पुस्तक चर्चेत असलेलं आणि महत्वाचं. का तर रिसेंट किंवा चर्चेत असलेला इश्यू म्हणजे काश्मीर. तर हे पुस्तक काश्मीरवरच आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे म्हणून महत्वाचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑफ द पीस अँड वॉर. रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑफ द पीस अँड वॉर. तर ह्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर राजेश भट, आणि याचं कोटकोणाच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं. जे जम्मू काश्मीरचे नेते आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग, जे केंद्रीय मंत्री म्हणून कार्य करत आहेत, तर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं. या पुस्तकामध्ये रेडिओ सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता वटवलेल्या भूमिकेबद्दल माहिती दिलेली आहे रेडिओ काश्मीरनं, म्हणजे रेडिओ काश्मीरनं केलेलं. हे एक महत्वाचं आहे. फक्त परीक्षेसाठी महत्वाचं काय, तर काश्मीर इश्यू सध्या चर्चेत आहे, तर हे पुस्तक महत्वाचं आहे, रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर, डॉक्टर राजेश भट, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे तितली चक्रीवादळ. तितली चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं होतं. तर हे कधी आलं होतं? तर ऑक्टोबर 2018 मध्ये. कोणत्या किनारपट्टीवर धडकलं होतं? तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकलं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या चक्रीवादळाला जी राईम्स ही जी संघटना आहे, म्हणजे आशिया आणि आफ्रिका यांच्यासाठी असलेली एक महत्वाची संस्था किंवा संघटना आपण असं म्हणू शकतो, तर राईम्सनं या चक्रीवादळाला सर्वात दुर्मिळ चक्रीवादळ अशी संज्ञा दिली होती. याच्या अगोदर भारतीय हवामान विभागानं सुद्धा या चक्रीवादळाला दुर्मिळातलं दुर्मिळ अशी संज्ञा दिली होती. तर ह्या दोन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. तितली चक्रीवादळ सुद्धा चर्चेत होतं ऑक्टोबर 2018. महत्वाचं काय आहे की कधी कोणत्या महिन्यात आलं होतं आणि कोणत्या किनारपट्टीला धडकलं होतं, या दोन्ही गोष्टी सुद्धा यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. याच्या सोबत बरीचशी चक्रीवादळ आहेत ते तुम्ही केली असतील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारत आशिया सामरिक आर्थिक संवाद किंवा त्याला स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक डायलॉग. का महत्वाचं आहे? तर अशा प्रकारचा जो डायलॉग किंवा असा जो आर्थिक संवाद आहे तो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.
त्याची आवृत्ती पहिलीच होती, त्यामुळे हा चर्चेत आहे. जेव्हा एखाद्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्र किंवा जगामध्ये एखादी घटना पहिल्यांदा घडत असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे भारत रशिया सामरिक आर्थिक संवाद हा पहिल्यांदा झाला, त्याचं ठिकाण होतं ते सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये. कधी पार पडला तर 25 ते 26 नोव्हेंबर या कालावधीमध्ये. भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं याच्यामध्ये तर राजीव कुमार यांनी केलं, जे नीती आयोगाचं उपाध्यक्ष होते त्या काळात, तर त्यांनी याचं प्रतिनिधित्व केलं होतं. रशियाचं प्रतिनिधित्व मॅक्सिम ओरेस्किन यांनी केलेलं होतं. तर याची निर्मिती कधी झाली होती, जेव्हा नरेंद्र मोदी मे महिन्यामध्ये म्हणजे मे 2018 रशियाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तिथं ज्या बैठकीमध्ये सोची येथे झालेली बैठक होती त्याच्यामध्ये असा डायलॉग तयार करण्याचं किंवा संवाद सुरू करायचं. मग हे संवादाच्या दरवर्षीच्या फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे हे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक डायलॉग, तर हा भारत आणि रशिया यांच्या दरम्यानचा महत्वाचा डायलॉग. पहिली आवृत्ती झाली सेंट पीटर्सबर्गला, हे लक्षात घ्या. आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं राजीव कुमार, की जे नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष होते, त्यामुळे हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हे तिसरं वर्ष होतं त्याचं आयोजित करण्याचं. यावर्षीचा आयोजक होता तो हरियाणा, कुरुक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कालावधी होता तो 7 ते 23 डिसेंबर 2018. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये, याचा भागीदारी देश कोणता आणि भागीदारी राज्य कोणतं हे इम्पॉर्टंट आहे. यावर्षीचा जो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव पार पडला हरियाणामध्ये, त्याचं भागीदारी राज्य होतं हरियाणा आणि भागीदारी देश होता तो मॉरिशस. म्हणजे हरियाणा आणि मॉरिशस हे दोन्ही लक्षात घ्या. फेब्रुवारी 2019 याचं आयोजन झालेलं आहे मॉरिशसमध्ये, ही न्यूज महत्वाची आहे. त्यामुळे करंटमध्ये असलेलं हे चर्चेत असलेला महोत्सव आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कोकण 18. कोकण 18 हे काय आहे, तर भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या दरम्यानचा असलेला संयुक्त नौदल सराव आहे. या वर्षाचा आयोजक देश हा भारत होता. भारतामध्ये गोवा या ठिकाणी हा कोकण 18 हा नौदल सराव पार पडला. कालावधी होता तो 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, थोडा मोठा कालावधी होता. भारताद्वारे प्रतिनिधित्व कशाने केलं होतं, तर INS कोलकाता यानं भारताद्वारे प्रतिनिधित्व या गोष्टीचं होतं. आता दुसरं लक्षात घ्या की कोकण 2018 हा कधीपासून सुरुवात केलेली आहे, तर 2004 या सरावाची, संयुक्त नौदल सरावाची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि युनायटेड किंगडमद्वारे प्रतिनिधित्व केलं होतं HMS ड्रॅगन Type 45 वर्गातली त्यांची विनाशिका होती. त्यामुळे हा एक सराव महत्वाचा आहे. याच्यामध्ये 3-4 सराव असे महत्वाचे कव्हर केलेले आहेत. त्याच्या भारताद्वारे कोणी प्रतिनिधित्व केलं आणि कितवा अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला बऱ्याच माहीत असणं गरजेचं आहे. तर या लेसनमध्ये आपण एवढेच पॉईंट पाहतोय. याच्यामध्ये बऱ्याचशा समित्या, बरेचसे पुरस्कार आणि काही सराव हे महत्वाचे हायलाइटेड पॉईंट आहेत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.